निसर्ग सौंदर्यानं सर्वांना भुरळ घालणारा जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामध्ये हजारोच्या संख्येनं जे काही पर्यटक आहेत हे पर्यटक येत असतात. जसे पर्यटक या ठिकाणी येत असतात तसेच हा जो काही जुन्नर तालुक्याचा परिसर आहे आणि खास करून पिंपळगाव जोगा धरण आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जे काही परदेशी पक्षी आहेत फ्लेमिंगो पक्षी, या फ्लेमिंगो पक्ष्यांचं पावसाळ्यामध्ये आपल्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे पिंपळगाव जोगा धरण आहे, त्याची पाठीमागची पश्चिमेची बाजू आहे आणि या परिसरामध्ये आपल्याला हजारोच्या संख्येनं जे काही फ्लेमिंगो पक्षी आहेत हे फ्लेमिंगो पक्षी जे बाहेरच्या देशातून स्थलांतर करून येतात ते पक्षी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मला खात्री की येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या परिसरामधले जे काही फ्लेमिंगो पक्षी आहेत या फ्लेमिंगो पक्ष्यांचा देखील त्यांच्या सौंदर्याचा त्यांचं जे स्थलांतर होते नेमके फ्लेमिंगो पक्षी कसे असतात त्यांची सुद्धा आपल्याला या ठिकाणी डोळे भरून आपल्याला ते पाहता येणार आहेत.